नमस्कार। तर आज आम्ही आलो आहोत महालक्ष्मीला। तर महालक्ष्मीची यात्रा चालू झाली आहे हनुमान जयंतीपासून। तर सगळ्यात आधी आम्ही मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेणार आहोत। तर चला, तर खूप वर्षानंतर आम्ही यात्रेमध्ये आलो आहोत। नंतर लहान असताना आम्ही कधी एक्झाम होते एकदाची आणि कधी आत्याकडे पडतो असं व्हायचं। तर जाऊ दे, गेले ते दिवस आणि राहिला आहे त्या आठवणी। तर चला आता आपण मंदिराकडे जाऊ। तर सकाळ असल्यामुळे इथे एवढी गर्दी दिसत नाही आहे, नाहीतर रात्री यात्रेमध्ये आपल्याला पाय ठेवायला जागा राहत नाही, एवढी गर्दी असते। तर आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे, आता तुम्हाला बाहेरून मंदिर कसं आहे ते दाखवतो। तर आता आम्ही सारणीला आत्याच्या शेताकडे चाललो आहोत। आम्ही लहान असताना सगळी भावंड निकावली ते सारणी मस्त चालत जायचो, आंबे धामणं कलवंद पाडून खात खात खूप मज्जा यायची तेव्हा। तर इथे तुम्हाला दिसते गार हिरवीगार शेती, इसका आत्ताच पाऊस पडून गेला आहे। मध्ये मध्ये आमची कृपा बघा कशी कॉमेंट करते। इकडे तुम्हाला ताडाची झाडं खूप पाहायला मिळतील आणि तिथे ताडी पण लावतात ताडाच्या झाडाला। एकदम खेडेगावाचा फील तुम्हाला येईल इकडे आल्यावर, खूप मस्त वाटते, निसर्गरम्य स्थळ आहे। आपण समुद्रकिनारी जाताना कसे नारळाची झाडं असतात, इथे तशी बांबूची झाडं छान अशी पसरले, खूप मस्त वाटते। आणि हा पाट आहे, छान पाटाचं पाणी वाहत आहे। तर चला आपण आता जवळ आलो आहोत। बायका कपडे धुवायला लागलेले आहेत आणि लहान मुलं मस्त आंघोळी करायला लागले आहेत। आम्ही पण अशाच मस्त मज्जा करायचो, अख्खा दिवस पाटामध्येच आंघोळ करायचो, खूप मज्जा यायची। वाव, खूप छान वाटतंय। इकडे बघा, ताडाच्या झाडावर ताडी दिसलेला आहे मला। वाव, काय सीन आहे। पप्पा इकडे बघायला ना मस्त, हे बघा। Thank you.
ही पाटावरच्या पाण्यावरची शेती मस्त हिरवीगार झाली. आमच्या आत्त्याने मस्त झोपडा बनलाय छोटीसा. ही कसली का मस्त नको राहू दे झाडावरच मस्त वाटतात. हो मस्त बदक पण पाडतात भारी सीन आहे एकदम. काय बोरिंग मारलंय बोरिंग नाही हे असंच खड्डा आम्ही खोदलेला गेल्या वर्षी तिथे पाणी राहत असं खाली मोगऱ्याला म्हणजे पाणी शिंपलं नाही कसं आहे पाणी राहत याच्यात असं हे आता मोठं करून घ्यायचं विहीर बांधायची भारी पाणी लागलं ना एवढंच खत आणि इकडे कृपा आणि दादूची मस्ती चालली आहे. दिली ना दादूनी कृपाला आमचा दादू बघ किती मस्त करतो दगडी फेकायला लागला कोंबड्यांनी. अरे 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 कुठे चालू कोणती ही बघ थांब बघ ही बडी सॉफ आहे ती कशी काय सुकवतात का मग सुकवतात खा ना जरा मस्त लागते बघ हे वजलेली हा ती खा. भारी गोड गोड लागते एक नंबर रोपे भेटतात काय बडी सोप टाकले हे बघा बडी सोपच
बडीशेपचं झाड खाऊन बघा ना टोमॅटो मिरची वांगी असं सगळं लावलेलं थोडं थोडं बडीशेप सारखं लागतं ना मस्त ना गोड गोड आता हा भात निसवलाय थोड्या दिवसांनी करवंद ही मस्त आलेले आहेत लवकरच आपण जाऊ करवंद पिकल्यावर खायला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद डबल मारुती कार वाला आई है ये डबल मारुती कार वाला है